बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जत नगरपालिकेत आंध्र दळतय आणि पुत्र पीठ खातय। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फुटलेल्या पाइपलाइनला गेल्या 4 दिवसांपासून दुरुस्त न केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। दरम्यान आज रविवारी या ठिकाणी असणारे छोटे लीकेज मोठे झाले आहे व मुख्य पाइपच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। अनेक भागात पाण्यासाठी पळापळ करणाऱ्या नागरिकांना हे पाणी पाहून मोटर गोळा आला, मात्र करणार काय, सांगायचे कोणाला असा म्हणत 5 जणांनी मार्ग धरला। दरम्यान येथूनच अनेक पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नव्याने नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधलेले अनेक जण ये जा करत होते, मात्र त्यांना हे लिकेज किंबहुना खड्डाही दिसला नाही। विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत असताना लाखो लिटर पाणी वाया घालवण्याचे पाप कुणाचे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। या संदर्भात जत नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती भारती जाधव यांचे पती प्रवीण जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ते म्हणाले की जत शहरास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी 40 ते 50 वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे उन्हाळ्यात अशा पाईप फुटण्याचे प्रकार होत आहे। ही पाईपलाईन बदलण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। निधी मंजूर झाला की ही पाईपलाईन बदलण्यात येईल असे बोलून फोन ठेवा अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले। लिकेज आहे नगर परिषदेला वारंवार सांगून देते, त्या पाणी पुरवठा अधिकारी भोरे सभापती यांच्यावर काय तक्रार करून देते, त्यांनी कोणत्या प्रकारचे लक्ष दिले नाही। आज पूर्ण पाईप फुटून प्रभाग क्रमांक 5 पाणी काही भागांना पाणी आज गेले नाही। असे जत शहरात कमीत कमी 30 ठिकाणी लिकेज आहे, मेन लाईनवर लिकेज आहे। शहरात कमी रोजचे 8 लाख लिटर पाणी वाया जाते, आपल्याला 120 लाख लिटर पाणी म्हणजे 50% पाणी आपलं जत शहरात वाया जात असत। आता सर्वस्व कारणीभूत नगर परिषद आहे, नगर परिषदेमध्ये जे अधिकारी आहेत भोरे त्यांनी कोणतेही काम बघत नाहीत, काय नाही, सगळे आपापला गावाकर राहतात। कामावर यायचे टायमिंग आहे 9:45 ते याच्या 11:30, यांच्यावर कोणत्याही नगर परिषद व अधिकाऱ्यांवर कोणत्याही नगरसेवकांचा व सत्ताधाऱ्यांकडला काही विभागाचा कोणा धाक नसून जत शहराची दैनंदिन अवस्था होईल। असं झालं तर काही दिवसात जत शहर पाण्यावर अजून उकणार आहे, त्यामुळं तरी ज्या कामं उद्यापासून भोरे म्हणजे सत्ता धारे धरून इथं पुढे माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल चालते तर इथं पुढे प्रत्येक कामगारांना मी मोठे जयश्री तुकाराम। आज शिवाजीपेठमध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगायचा झाला तर आज शिवाजीपेठमध्ये लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं आहे। याच्या मागचं कारण आपल्याला सांगता येईल की नगरपालिकेचा जो अनाकोंदीचा कारभार आहे हे पुन्हा एकदा निदर्शनास आलेलं आहे। आज जर आपण बघितलं तर या पाण्याच्या पाईप संबंधी आम्ही गेल्या 8 आठवड्यापासून त्याच्या पाठीमागे लागलोय। त्या नगरपालिकेमध्ये असणारे जे भोरे अधिकारी आहेत त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याकडे लक्ष न दिल्या गेल्यामुळं आज नगरपालिकेमध्ये कोणतंही काम वेळेवर होत नसल्यामुळं कदाचित आज एवढा मोठा पाण्याचा फटका आपल्याला बसलेला आहे। मुळात आपल्याला असा प्रश्न आहे की आपण कोणत्याही कामासाठी भांडत असताना किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही विरोधकाची भूमिका घेत असताना फक्त विरोधकाला डावलून सत्ताधारी आपला मनमानी कारभार करत असताना दिसतात। आणि यामध्ये मुळात आपल्याला सांगता येईल की पाणी पुरवठा संबंधीमध्ये जे काही अधिकारी आहेत तो सगळा वर्ग त्या गोष्टीला जबाबदार आहे। आज जे लाखो लिटर पाणी गेलं, मुळात जत दुष्काळ आहे म्हणतो आपण, आज हे जे पाणी गेलेलं आहे बहुतांश वॉर्डमध्ये पाणी नाही आहे, पण आजचं जे पाणी वाया गेलं याला जबाबदार कोण? याला जबाबदार मी संपूर्ण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडमपासून अगदी सीओ कर्मचाऱ्यांपर्यंत मी यांना ग्राह्य धरणार। कारण मुळात आपल्याला सांगता येईल इथं एवढं पाणी वाया गेलंय याची जाणीव त्यांना तरी आहे की नाही मला माहित नाही। पाणी पुरवठा अधिकारी जे आहेत त्यांच्या बरोबर त्या पाणी पुरवठा जो सभापती आहे ते सुद्धा तिथं आलेले नाही। याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की या गोष्टींकडे जाणून बुजून लक्ष केलं जाते, विरोधी म्हणून विरोधी भूमिका घ्यायची गरजच काय आहे? आज जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर येणं गरजेचं आहे। कोरोनाचं पिरियड आहे, बहुतांशी अशाही गोष्टी असतात की तिथं काय झालं हे पदाधिकाऱ्यांना माहीत नसतात, पण आपण माहिती करून दिलं तरी सुद्धा ती लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। हे जर प्रकार थांबले नाहीत तर याची तक्रार मी कलेक्टरकडे करणार आहे, आणि कलेक्टरकडून जरी माझं ही गोष्ट डावलली गेली तर मी जनतेला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हा माझा अगदी प्रेमाचा इशारा मी सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना देते। आणि
यामुळे जत नगरपालिका असून देखील कारभार मात्र ग्रामपंचायती प्रमाणे सुरू आहे. आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था जत नगर परिषदेची झाली आहे. लोकांच्या कडून वर्षाला सार्वजनिक पाणीपट्टी वसूल करता परंतु पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्यास त्वरित दुरुस्त का करत नाही, याकडे जत पालिका प्रशासन जातीने लक्ष देणार का असा सवाल नागरिकांच्या तून उपस्थित होत आहे. जॉकेश अदाटे, जत. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.